नमस्कार श्रोते होयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय प्रत्येक आजी आजोबांसाठी त्यांची नातवंड म्हणजे जी जीव की प्राण असतात मधल्या पिढीमध्ये किती का हैवे दावे असे ना पण तरी सुद्धा नातवंडांसाठी काहीही करायला ते तयार असतात अशाच आजोबा आणि नातवाच्या सुंदर नात्यावर आधारलेला आहे आजचा आनंदी कट्टा लेखक सतीश बर्वे यांची रिटर्न गिफ्ट या शीर्षकाची एक अतिशय सुंदर कथा तुमच्याशी शेअर करते माझ्या नातवानं ना आज मला निरुत्तर केलं दररोज रात्री कितीही उशिरा घरी आला तरीसुद्धा माझ्याजवळ दहा पंधरा मिनटं शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही माझा मुलगा आणि सून या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी लाडवून ठेवलं आहे त्याला आता बर तर लग्नसुद्धा आहे त्याचं घरी आल्यावर लवकर जिवून त्यानं त्याच्या बायकोबरोबर वेळ घालवला पाहिजे पण तसं होत नाही आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंतीसुद्धा केली पण त्याचं उत्तर ऐकून मला गहीवरून आलं आणि मी निरुत्तर झालो त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडला मी मनसोक तरडलो माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून सुखावलो सुद्धा माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवत तो म्हणाला आबा रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ना ते आजचं आणि शेवटचं या बाबतीत मी काय करायचं ना ते मला ठरवू दे प्लीज तुम्ही आईबाबांचं नका ऐकू तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नाही आहे तर त्यात बऱ्याच आठवणी बसल्या दाटीवाटीनं माझी आठवण जिथपर्यंत मागे जाते तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत आहात अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळा स्वतंत्र खोलीत झोपावं मला तेव्हा एकटं झोपायला खूप भीती वाटायची पण मी डोळे मिटेस्तवर तुम्ही कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचा तुमचा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तुम्ही मला सकाळी सोडायला दुपारी घ्यायला यायचात घरी आल्यावर शाळेतली मजा माझ्या तोंडून ऐकताना रंगून जायचात मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तुम्ही तोच राहिलात मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तुम्ही येतच राहिलात घरचा प्रतिनिधी म्हणून पुढे कॉलेज ॲडमिशनसाठी फॉर्मच्या लाईनमध्ये उभे राहिलात कॉलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यावर फोटो काढून घेतलात माझी फायनल एक्झाम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केली डोळ्यावरची पेंग जाण्यासाठी मला कॉफी बनवून द्यायचात दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जायचं ठरवलं तेव्हा मी तुमच्यापासून लांब जाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तुम्ही स्वतःला कोंडून घेतलं खोलीत मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने विमानतळावर सोडायला आलात तुम्ही तिथे तुम्ही मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार आबा आबा लहानपणी जेव्हा भीती वाटायची तेव्हा तुम्ही सोबत केली माझ्या शैक्षणिक कालखंडातल्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही हिमालयासारखे माझ्या मागे उभे राहिलात जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केली आठवायचं म्हटलं तर खूप गोष्टी आठवतील खरंच तुम्ही सावलीसारखी सोबत केली माझी मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतो आहे ना ह्याच्या मागे तुमचा आधार आणि आशीर्वाद होता म्हणून नोकरी सुरू झाली आणि त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला रोज घरी आल्यावर न चुकता तुमची विचारपूस करायची आणि तुम्हाला भेटायचंच उशीर झाला तरी हरकत नाही तुम्हाला झोप लागली असली तरीसुद्धा तुमच्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुमच्याबद्दल सगळं सांगितलं मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुम्हाला बाहेर हॉटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी लगना आज आमचं लग्न झालं असलं ना तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला आलं पाहिजे असा तिचासुद्धा आग्रह असतो आबा आजवर तुम्ही माझ्यासाठी जे जे केलं ना त्याबद्दल हे छोटंसं रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुम्हाला भेटतो तुमची विचारपूस करतो तुमच्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचं थकवा टेन्शन क्षणात दूर होतं म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच राहणार प्लीज तुम्हाला भेटण्यापासून मला परावृत्त करू नका आबा तुम्ही श्वास आहात तुमच्याशिवाय जगणं मी कल्पना नाही करू शकत तुमच्या आजारपणात तुम्ही खूप थकलात उलट आता तर मी आणखी थोडा वेळ जास्त तुमच्याबरोबर घालवायचा विचार करतोय म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझ्या रिटर्न गिफ्टचा तुम्ही आनंदानं स्वीकार करावा खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनलाय त्यामुळं नाईलाज जण होईना त्यानं दिलेलं रिटर्न गिफ्ट स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरून मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्यानं माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगट ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोली बाहेर पडला श्रोते हो आजोबा नातवाचं हे अतिशय सुंदर असं नातं असंच नातं प्रत्येक घरात असावं ज्यानं प्रत्येक नातवंडाचं लहानपण तरुणपण समृद्ध होईल हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयी तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका